महाराष्ट्रातल्या जातीयवाद्यांना रोखण्याची जबाबदारी साहेबांनी 60 वर्षापूर्वी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. ती साहेब रोखणार. साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. साहेबांनी ती ट्विटद्वारे केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत BJP ला साथ नाही. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या आहोत. त्या विचारांशी द्रोह नाही. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावनाविवश होऊ नये. साहेब तुमच्या माझ्या भावनांबरोबर आहेत. साहेब महाराष्ट्राच्या भावनेबरोबर आहेत. साहेब BJP च्या विरोधात आहेत. BJP ला साथ नाही ही राष्ट्रवादीची भूमिका आहे आणि ती साहेबांनी स्पष्ट केली. म्हणजे हात जोडून कार्यकर्त्यांना विनम्र विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत भावनांना आवर घाला. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा उद्रेक होऊ देऊ नका. आपल्याला साहेबांना साथ द्यायची आहे. साहेबांची तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि साहेबांच्या मागे भरभक्कमपणाने उभं राहायचं आहे. कारण का साहेब फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांची पुरोगामी महाराष्ट्राची लढाई लढतायत आणि आपण त्यांच्याबरोबर राहायचं आहे. ताकदीने राहायचं आहे. साहेबांची भूमिका ट्विटद्वारे साहेबांनी स्पष्ट केली आहे. तीच आपली सगळ्यांची भूमिका आहे.